नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच प्रकारचे द्रव पदार्थ बघत असतो. या सर्व द्रव पदार्थांचे जी जडणघडण असते ती वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांपासून तयार होत असते. हे घटक कुठले, कुठल्या प्रकारचे घटक असतात, या घटकांची नेमकी बांधणी कशी होते, या घटकांमध्ये कोणाची भूमिका महत्वाची असते, या सर्व सर्व बाबींचा अभ्यास आपण आपल्या प्रकरण क्रमांक 5 अणूचे अंतरंग यामध्ये करणार आहोत. अणूचे अंतरंग या प्रकरणामध्ये आपण डॉल्टनचा सिद्धांत अभ्यासणार आहोत, रदरफोर्डचा सुद्धा सिद्धांत अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर आपण या प्रकरणामध्ये बोरचा अणूचा प्रारूप सुद्धा अभ्यासणार आहोत. अणूची संरचना अभ्यासत असताना न्यूट्रॉन, प्रोट्रॉन, इलेक्ट्रॉन यांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. इलेक्ट्रॉनच्या संरूपणाचा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर समस्थानिक काय असतात याविषयी जाणून घेणार आहोत. आणि अणूच्या या प्रकरणामध्ये अणुभट्टी ज्या आहेत त्या अणुभट्ट्यांमध्ये अणूची भूमिका काय, अणुभट्ट्यांमध्ये वापर कसा केला जातो याविषयी आपण सविस्तर माहिती आपल्या प्रकरण क्रमांक 5 अणूचे अंतरंग यामध्ये अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रकरण क्रमांक 5 अणूचे अंतरंग अभ्यासू.